नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये मी आज तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे टिटोज लेन ऑफ बागा बीच आणि नाईट व्ह्यू बागा बीचचा। तर हे असे दोन आपण स्पॉट आज कवर करणार आहोत। हे स्पॉट बघण्यासाठी लोक एक नाईट तरी देतातच, की टिटोज लेनच्या शॉपिंग मार्केटमध्ये जे फ्ली मार्केट आहे तिथे शॉपिंग करायला आणि बागा बीचला, तर एक नाईट तरी लोक स्पेंड करतातच। तर नक्की ह्या बीचवरती असं काय असते की लोक नाईट स्पेंड करतात आणि काय असेल, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ज्यांनी आजपर्यंत गोवा एक्सप्लोर केलेलं नाही त्यांनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। ज्या बागा बीचसाठी लोक गोव्याला येतात, व्हिजिट करतात, ज्या टिटोज लेनमध्ये जाणं नेहमी लोकांचं फिक्स्ड असतं, ते काय असतं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला सुरुवात करूयात व्हिडिओला। तर आत्ता ही सुरुवात झालेली आहे टिटोज लेन। तुम्हाला इथे ज्वेलरी मार्केट दिसलं असेल। टिटोज लेन म्हणजे काय? टिटोज म्हणजे एक फेमस इथे नाईट क्लब आहे आणि ते क्लब ज्या रोडवरती आहे ते बागा बीचच्या एक्झॅक्ट बाहेर आहे ते क्लब, आणि त्यामुळे जो रोड जातो त्या क्लबच्या दिशेने त्या रोडलाच टिटोज लेन म्हटलं जातं। आणि ती इतकी फेमस आहे त्याचं कारण हे की ऑब्व्हियसली जे आपले यंगस्टर्स आहेत जे गोवा फिरायला येतात ते क्लबिंग वगैरे करणं पसंत करतात, अशा प्रकारचे क्लब बाहेर येते। हे जे नवीन नवीन क्लब आत्ता ओपन झाले पण मोस्ट फेमस टिटोज क्लब आहे इथे। मी जेव्हा 2016 आली होती, 2016-17 जेव्हा माझी फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आली होती, तेव्हा मी टिटोज लेनला व्हिजिट केलं होतं। तर पण ह्यावर्षी मी व्हिजिट केलं नाही बिकॉज ऑफ बेबी। तर बेबीला घेऊन आपण एवढ्या लाऊड म्युझिकमध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते। हे अशा प्रकारचे सगळे क्लब्स आहेत। ह्या सगळ्या क्लब्समध्ये यंगस्टरची फार गर्दी असते। लाऊड म्युझिक आणि सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक्स हे सगळं इथे लोक घेणं पसंत करतात। आणि टिटोज लेनलाच फ्ली मार्केट देखील आहे। तिथे लोक जे बीचवेअर आहेत, स्विमिंग कॉस्ट्युम किंवा गोवा म्हणजे मोस्टली ज्या लेडीज आहेत ज्यांना छानपैकी एक्सप्लोअर करता येतात आपले आउटफिट्स, तर ते इथे येऊन परचेस करतात। तर त्यामुळे हे इथं टिटोज लेन खूप फेमस आहे शॉपिंगसाठी आणि क्लबिंगसाठी। सेकंड थिंग आली बागा बीच। तर बागा बीचवरती काय आहे ते पाहूयात। आत्ता आम्ही जस्ट बागा बीचमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान वाटत आहे। एकदम सॉफ्ट म्युझिक चालू होती आणि असा छान असा लाईटचा व्ह्यू होता। सगळे रेस्टॉरंट आहेत, बीच रिसॉर्ट्स आहेत आणि त्यांनाच छान अशी लाईट्समध्ये त्यांनी प्रत्येक रिसॉर्टची थीम आहे ती वेगळी आहे। काही रिसॉर्टची थीम जी आहे ती कपल थीम आहे, काही रिसॉर्टची फॅमिली थीम आहे, काही रिसॉर्टची यंगस्टर्स खूप होते, खूप लाऊड म्युझिक होतं, असं वेगवेगळ्या गोष्टी होत्या। मी आता इथे म्युझिक ॲड करत नाही, त्याचं कारण हे की कॉपीराईट येतो। माझ्या आधीच्या देखील दोन व्हिडिओजला कॉपीराईट आलेलं आहे, तेव्हा त्यात देखील मी म्युझिक ॲड केलेलं नाही, तरी देखील कॉपीराईट आलेलं आहे। सो त्यामुळे मी आता इथे नॉर्मल म्युझिक ॲड केलेली आहे। तर आय होप यू गाईज विल अंडरस्टँड। आणि इथे तुम्हाला मी दाखवते व्ह्यू बघा। लोक जस्ट नाईट वॉक करतात आणि मोस्टली आफ्टर 10 o'clock रात्रीच्या 10 हा बीच पूर्ण भरून जातो। दिवसभर या बीचवरती तुम्हाला कोणीही दिसणार नाही, पीसफुल बीच दिसेल। आणि जशी रात्र होते तसं या बीचवरती गर्दी होण्यास सुरुवात होते। जे 10 to 4 to 5 वाजेपर्यंत लोक इथे टाइम स्पेंड करतात, मोस्टली कपल किंवा यंगस्टर्स। आणि आम्ही देखील इथे डिनर केलं मस्त। ॲक्च्युली त्या दिवशी माझा बर्थडे होता तर आम्ही इथेच डिनर करणार होतो, आमचं फिक्स्ड होतं। तर आम्ही इथे डिनर केलं, डिनरला ऑर्डर केले होते आम्ही चिकन मलाई कबाब, फिश फिंगर्स आणि सूप ऑर्डर केलेलं, आणि मेन कोर्स नंतर होता। आणि फॅमिलीबरोबर यायचं म्हणजे थोडं पीसफुल जागीच थांबलो होतो आम्ही, जिथे सॉफ्ट म्युझिक होती कारण लहान बेबी होता बरोबर। त्यानंतर आम्ही डिनर जेव्हा कम्प्लीट केलं त्यानंतर आम्ही थोडं वॉक केला बीचवरती। अराउंड आम्ही 2 o'clockपर्यंत आम्ही बीचवरती होतो आणि ते आमच्यासाठी खूप कमी होतं बिकॉज आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा आम्ही पूर्ण नाईट स्पेंड केली होती बीचवर आणि खूप छान वाटत होतं। छान म्युझिक ऐकत डान्स वगैरे खूप छान होतो। जर तुम्ही कपल असाल आणि ग्रुपबरोबर आलेला असाल तर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, पण जर तुमच्याकडे बेबी असेल तर तुम्हाला खूप विचार करावा लागता।
तर अशा प्रकारे आमची एन्जॉयमेंट चालू होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे वेव्स आहेत ते बघत आम्ही थांबलेलो, कारण लहान मुलांना पाण्याचं खूप अट्रॅक्शन असतं, तसंच आमच्या देखील बाळाला आहे. आणि त्यानंतर बीचवरती अराउंड 11 o'clock दरम्यान आम्हाला फायर शो भेटला. तर फायर शो देखील बागा बीचवरती खूप फेमस आहे. तिथे ऑलमोस्ट सगळ्याच बीचवरती जे तिकडचे गोव्याचे लोकल लोक आहेत, पब्लिक आहेत, ते फायर शो करतात. फायर शोमध्ये ती लोकं जास्त काही नाही, कॅरोसिन आणि त्यांचे जे स्किल आहेत ते त्याचा वापर करून जे फायर करतात क्रिएट कॅरोसिनने, आणि ते शोज दाखवतात. आणि नंतर मग ते तुम्हाला डोनेशन घेण्यासाठी जिथे जिथे क्राऊड दिसेल तिथे त्यांच्यासमोर ती लोकं फायर शो करतात, जेणेकरून तिथे डोनेट करतात लोक स्वतःच्या इच्छेने. तर अशा प्रकारचा शो होता आणि खूप छान आणि टॅलेंटेड होता तो जो मुलगा होता. त्याचं जास्त काही एज नव्हतं, तरी त्यांनी खूप त्याच्या एजवाईज खूप छान त्यांनी फायर शो केला. तुम्ही पाहालच पुढे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच छान छान गोव्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. थँक्यू फॉर वॉचिंग.